गाइस मी रेडी आहे, आम्ही जातोय पुण्याला. ओके गाइस, मी आता तनाला घेऊन आलेली आहे. हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग अगेन. आम्ही जातोय पुण्याला, त्यात मी, मम्मी आणि पप्पा आम्ही तिघ पण चाललोय पुण्याला. सगळेजण तयार झालेत, सगळेजण निघालेत आणि मीच राहिले. कुलूप घेते, गाडीची चावी घेतले. आम्ही गौरीशंकरने जाणार आहोत, मस्तपैकी स्लीपर नेक्स्ट एकदम झोपून जाणार आहेत. मी मस्त थोडीशी एडिटिंग करणार आहे. हॅलो गाईज, मी बाईक घेऊन आलेलो आणि आता आम्ही चालत चाललोय. थोडस लांब आम्ही बाईक पार्क केले आणि आता आम्ही दोघ जण चालत चाललोय. मम्मी तिथेच आहे. गाईज, खूप लांब लागले गाडी आमची. गाईज, मी पोचलेले आहे घरी आणि आता तन्या पण आलेली आहे. तन्या, आम्ही सगळेजण फॅमिली एकदम अशी गप्पा मारतोय. वाजले 5 आणि आम्ही फॅमिली सगळी गप्पा मारतोय. कोणाला झोपायची काही इच्छा नाहीये. गुड मॉर्निंग गाईज, मी उठलेली आहे आणि आता वाजलेत 9. मी जाते तन्याला सोडायला तिच्या ऑफिसमध्ये, कारण मला गाडी पाहिजे. कारण सपोज काही लागलं सामान वगैरे तर मग मी जाऊन घेऊन येईन. तसं पण दुकान खालीच आहेत, पण तरी पण जरा गाडी असेल की कसं. गाईज, मी सगळा नाश्ता घेऊन आले. मेदू वडा, सांबार, चटणी, आलं, दूध पिशवी घेऊन आलेले आणि आलं अजून लागणार होतं मला, आलं विसरलेले म्हणून मी परत आलं आणायला गेले. आणि आता चहा होतो आमचा. पप्पा इकडे नाश्ता करायला बसलेत ऑलरेडी आणि नंतर मम्मी आणि मी आता बसू चहा गरम करू. तर मला चहा लागतो नाश्त्या सोबत. आलं टाकते मी आता चहामध्ये. 10 रुपयाचं. हो बापरे, नाही पप्पा इकडे मेथीची भाजी साफ करतात. घरून आम्ही दाबोली तर मेथी आणले. मम्मी शेवग्याचे शेंगा पण घेऊन आले आणि फणस. सो इकडे फणसाची भाजी आपली रेडी आहे, मस्त दिसते. शेवग्याचे शेंग, बटाटा आणि वांग ह्याची भाजी करणार आहे आणि भात आणि चपाती. या असं आमचा मेन्यू आहे आजचा. गाईज, साल काढायला आमच्याकडे ते नाहीये, त्यामुळे साली सकट आता जेवताना साल डायरेक्ट काढायची. तसं पण बटाट्यातली साल ना खूप पौष्टिक असते, ती काढायची नसते. गाईज, मी हे मडक मस्त पैकी धुतलेलं आहे, त्यांच्याकडे सगळं होतं आणि आता पप्पा ह्या जार मधून पाणी हट टाकणार. ओके, असं आपलं मडकं पण तयार आहे. मी झाकून ठेवते, ह्याच्यावरचं मला मिळत नाहीये. सो मी ताट आपलं कॉमन आपलं ताट ठेवते. ओके गाईज, सो मम्मीला सकाळ सकाळ चहा नाही मिळालाय, त्यामुळे मम्मीचं डोकं दुखायला लागलंय. व्यसन, चहाचे व्यसन. सो तिला चहा नाही मिळालंय, सो तिचं डोकं दुखायला लागलंय. त्यामुळे आता मी भाजी करते. कोणती? शेवग्याच्या शेंगा, वांग, बटाटा ह्याची भाजी मी करणार आहे. करूया आणि ते पण इंडक्शनवर. आपल्याकडे गॅस नाहीये, काही नाहीये, इंडक्शनवरती. तन्याकडे ना हे महाराष्ट्रीयन लाल वाटण तिने आणलंय. बोलली की घरून तुम्ही वाटण आणू नका, तिच्याकडे वाटण आहे. थोडस वाटण पाण्यामध्ये मिक्स करून ते ग्रेव्हीमध्ये, म्हणजे ते आपल्या ह्या भाजीमध्ये टाकायचं. म्हणजे कसं, भाजी एकदम मस्त होते. मी आधी थोडंसंच घेतलंय, कारण ते जास्त होत असं तिचं म्हणणं आहे. सो मी थोडंसंच घेतलंय. अजून नाही, ह्याचा स्मेल एकदम असा आपला, आपण जे घरी वाटण करतो ना तसा सेम आहे. लसूण, खोबरं, कांदा, गरम मसाला, सेम सेम सेम.
ओके तेल गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये लसूण जाईल, कांदा जाईल, फोडणी देईन त्याला मी. मम्मी आलं आणि ही बोलली का मोहरी आणि जिरे वगैरे आहे का? मोहरी भेटलं 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 भेटलं. गरम मसाला, मोहरी सगळं ह्याच्याकडे आहे आहे, जिरं पावडर आहे. ओके सगळं ह्याच्याकडे. सो आता मी करायला सुरू करते. ओके ओके मला माहित नाही तेल गरम झालंय की नाही ते, बट मी ह्याच्यामध्ये टाकते ही आपली काळी मिरी. नाही झालंय तेल गरम, चल तेलाला जरा गरम होऊ दे. मोहरी मोहरी काळी मोहरी नाही, मोहरी काळी मोहरीच असते मोहरी. हा चुकून बोलले मी ते. ओके तेल गरम होत आहे, तर ह्याच्यामध्ये मी टाकेन लसूण, लगेच मी कांदा टाकते, धनिया पावडर टाकेन मी ह्याच्यामध्ये थोडीशी, जे दिसतंय ते मी टाकते थोडं थोडं, जिरा पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, थोडंसं मीठ आणि हे आपलं तयार केलेलं वाटण ह्यात टाकते. कलर तर मस्त आलाय. आता ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी शिजवून घेते. आता हे आपलं शिजतंय, असं उकळी आल्यानंतर आपण मग ह्याच्यामध्ये आपलं जे आपण कापलेलं आहे ना मगाशी शेवग्याची शेंगा बटाटा टो आणि वांग ते सगळं आपण त्यात टाकणार आहोत. गाईस जरा सुंदर अशी तर उकळी येते आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपले सगळे ते भाज्या. कुकर लावलेला आहे आणि आता आपण याला फक्त दोन चिट्टी काढून घेऊया. मला अंदाज नाहीये, जास्त शिजलं तर मग एवढं खास लागणार नाही. सो दोनच शिट्टी पहिले काढून घेऊया, बघूया मग किती झालंय आणि नंतर मग तिसरी शिट्टी काढूया असं बघू. आता मी ना पहिला हा ओट्यावरचा पसारा जो मी केलाय ना, जो काय केलाय पसारा मी तो पहिला आवडते आणि मग तुमच्याशी बोलते. मी केलेली भाजी अशी एकदम छान दिसते आणि आता मी पहिल्यांदा भात घालून घेते. भाताशिवाय जेवण इनकम्प्लीट आहे. सो भात पहिल्यांदा घालून घेते. गाईज इथे आपलं कुकर, भाताचं कुकर लागलेलं आहे आणि ते झालं की आपलं जेवण सगळं झालेलं आहे. मग आपण जेवूया. ओके गाईज मी इथे भात केलेला आहे, इथे शेवग्याची शेंग वांग बटाट्याची भाजी केलेली आहे. मम्मीने सकाळ सकाळ इकडे फणसाची भाजी केलेली आहे आणि खूप छान झाले. मी नोट टाकलेली होती की मला तिथे तिखट भाजी पाहिजे म्हणून तिने मस्त तिखट तिखट भाजी केली. तिकडे सकाळी आम्ही सांबार मेदू वडा आणि सांबार खाल्लेला होता. सो त्यातला थोडासा सांबार उरलेला आहे, सांबार उरलेला आहे. मम्मीनेही काल लसूण चटणी केलेली आहे, सो ती आहे. आणि चपाती, मम्मीने चपाती केलेली आहे. सो आणि इकडे काकडी आहे सॅलड म्हणून. सो हे आमचं पंचपक्वान ना. ओके गाईज मी आता तनाला घेऊन आलेली आहे. ओके गाईज सो मी आता तनाला घेऊन आलेले आहे आणि येताना दुधाची पिशवी परत घेऊन आले कारण सकाळचं दूध सकाळीच झालं. आम्ही डबल डबल चहा प्यायला. सो आता परत दुधाची चहा मी करणार आहे आणि येताना मूग भाजी, तुम्हाला माहितीये मूग भाजी आणि मिरची भाजी घेऊन आलेली आहे.
मम्मी पप्पांना घेऊन चौघजण आम्ही चाललोय मम्मी दोघी जणी चाललोय बाहेर फिरायला आणि अजून काय कशात काय प्लॅन नाहीये. बघतो त्यांना म्हणत होती की आपण जाऊया मॉलला, मॉलमध्ये जरा आपण एक्सप्लोअर करूया, तिथेच काहीतरी खाऊया आणि मग घरी येऊया. तयार होते आवडते. गाइस मी रेडी आहे, बाकी सगळी रेडी व्हायचे आहेत. मम्मी रेडी होऊन बसलेली आहे आणि पप्पा रेडी होत आहेत. तन्या रेडी होते पण मी रेडी झालेली आहे. पप्पा रेडी झालेले आहेत. पप्पा अजून कानातले शोधते. गाइस आम्ही निघालोय कुमार पॅसिफिक मॉलला, आम्ही जायला निघालेलो आहोत आणि खूप ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक. तू देणार असेल तर गाइस माझा फेवरेट KFC. मी KFC खाणार आहे, मी आणि तन्या ना. तन्या फ्लेवर ट्राय करायचा होता, सो मी लागलं ते पॉप होत तोंडात लगेच थोडी. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. कसं वाटलं मम्मी? छान वाटलं, मस्त ह्या दुकानात पण किती गर्दी आहे आणि ह्या दुकानात पण किती गर्दी आहे. आता आम्ही चाललोय घरी. किती वाजले? 10 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय घरी. आता काही नाही, घरी जाऊन फक्त झोपणार, आराम करणार आता आणि सकाळी उद्या लवकर उठायचंय. सकाळी लवकर उठून आम्हाला दगडूशेठ हलवाई मंदिरात जायचंय.